भाजपचे बाबासाहेब देशमुख या ठिकाणी आघाडीवर आहेत. तर भाजप 128 आणि शिवसेना 54 आणि राष्ट्रवादी 35 मिळून महायुती 217 जागांवर आघाडीवर तर महाविकास आघाडी 51 जागांवर आघाडीवर आहे. कर्जत जामखेड मधून रोहित पवार हे पिछाडीवर आहेत. रोहित पवारांसाठी हा एक मोठा धक्का. राम शिंदे 1327 मतांनी आघाडीवर. तर कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार हे जायंट किलर ठरलेले होते. 2019 मध्ये मंत्री असलेले राम शिंदे यांचा त्यांनी पराभव केलेला होता. मात्र आता राम शिंदे आघाडीवर आहेत. 1000 पेक्षा जास्त मतांनी रोहित पवार पिछाडीवर आहेत. राष्ट्रवादीमधल्या फुटीनंतर रोहित पवार यांनी शरद पवार यांची बाजू सांभाळून घेतली होती. मोठा झंझावाती प्रचार त्यांनी त्या भागात केला. मात्र रोहित पवार या ठिकाणाहून पिछाडीवर. शरद पवार गटासाठी हा एक मोठा धक्का. कर्जत जामखेड मधून भाजपचे राम शिंदे 1327 मतांनी आघाडीवर. तर भाजप 128 शिवसेना 54 जागांवर आघाडीवर. महायुती 217 आणि महाविकास आघाडी 51 जागांवर आघाडीवर आहे.